एक लक्षात घ्या, कोणाचं वकील पत्र घेऊन कृपा करून मला विचारत जाऊ नका, नाही तुम्ही फार वाईट रीतीने उत्तर देत असतो, तेव्हा म्हणून म्हटलं की माझं तोंड फार फाटकं आहे, फॅक्टला धरून मी असताना बोलत असतो. एक लक्षात घ्या, कोणाचं वकील पत्र घेऊन कृपा करून मला विचारत जाऊ नका, नाही तुम्ही फार वाईट रीतीने उत्तर देत असतो. ते याचं कारण स्टेटमेंटचं नाही आहे का, वंचित बहुजन आघाडीला घ्यायचं नाही असा त्यांचा निर्णय झालेला आहे, त्याच्यामुळे असणारा फक्त कुणीतरी काहीतरी म्हणतंय. त्यांचं वक्तव्य तसं नाही आहे, त्यांचं वक्तव्य खरं खरं जर सांगाल तर अधिक चांगलं आहे. त्यांनी असं म्हटलं की माझा व्यक्तिगत विरोध नाही आहे पण माझ्या पक्षाचा विरोध आहे, तेव्हा म्हणून म्हटलं की माझं तोंड फार फाटकं आहे, फॅक्टला धरून मी असणारा बोलत असतो, आणि त्याच्यामुळे असणारा प्रश्न मांडताना सुद्धा जे वक्तव्य आहे ते मांडावं. एनसीपीचा आम्हाला असणारा विरोध आहे हा त्यांनी स्पष्टपणे सांगितलेला आहे. थँक्यू.